प्रॉब्लेम नंबर 19 पेज नंबर 6 ही फिगर दिले. मी जरा प्रॉब्लेम वाचतो. अ क्रेन रनवे ब्रॅकेट इज फास्टन्ड टू द रूफ ट्रस. सगळ्यात महत्वाचं आहे रूफ. रूफ म्हणजे हा वरचा बाजू छत आहे. या छताला हे एक काय ब्रॅकेट काय केले फिक्स केले या वरच्या छताला. पुढे बाय मीन्स ऑफ टू आयडेंटिकल बोल्ट्स. याचा टॉप व्ह्यू जर तुम्ही बघितला इथं तर तुम्हाला याच्यावरती बाहनो इथं एक याचा टॉप व्ह्यू आणि इथे एक असे दोन बोल्ट दिलेले आहेत. असे दोन बोल्ट आहेत ठीक आहे. ते तुम्हाला ते फिगरमध्ये बघायला मिळते. दोन बोल्ट आहेत. पुढं ऍज शोन इन फिगर डिटरमाइन द साईज ऑफ बोल्ट इफ परमिसिबल टेन्साइल स्ट्रेस इन द बोल्ट इज. परमिसिबल टेन्साइल स्ट्रेस इन द बोल्ट इज 75 newton per mm square दिले. 75 newton per mm square दिलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं मला परमिसिबल स्ट्रेस डायरेक्ट दिलाय. मटेरियल वगैरे काही दिलेलं नाही. डायरेक्ट परमिसिबल स्ट्रेस दिलाय. त्यामुळे SYD डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी वगैरे काही करायची गरज नाही. डायरेक्ट मला परमिसिबल टेन्साइल स्ट्रेसच माहित आहे. एक गोष्ट माहित झाली. आता एक गोष्ट मला माहित आहे. मला आता फक्त या बोल्ट मध्ये जनरेट झालेले स्ट्रेसेस माहित असायला पाहिजेत कुठले कुठले. पण सगळ्यात पहिल्यांदा बघा इथं बोल्ट किती लावलेत रे. 2 आहे. याच्या अगोदर जे आपण प्रॉब्लेम बघत होतो त्यावेळेला 3, 4 वगैरे किंवा 6 असे बोल्ट लावलेले असायचे. पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये इथं बोल्ट फक्त 2 आहेत. 1 आणि 2 हे 2 बोल्ट आहेत. आणि कसं लावले हे ब्रॅकेट. हे ब्रॅकेट वरच्या छताला लावले आणि इथं एक फोर्स लावलाय. मग मला तुम्ही सांगा हा जो फोर्स आहे हा फोर्स या ब्रॅकेटला डाऊनवर्ड ओढा लागलाय. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय करायलाय. तर हे बोल्ट जे इथं फिक्स केलेत या बोल्ट मध्ये या डाऊनवर्ड फोर्समुळे कुठला स्ट्रेस जनरेट होईल. या डाऊनवर्ड फोर्समुळे या बोल्ट मध्ये कुठला स्ट्रेस जनरेट त्यामुळे बोल्ट काय होणार इलॉन्गेट व्हायला बघणार. त्यामुळे ड्यू टू डाऊनवर्ड फोर्स बोल्ट आर सब्जेक्ट टू काय टेन्साइल फोर्स. ठीक आहे. म्हणून मी इथं पहिला लिहितो 1 प्राइमरी टेन्साइल. ड्यू टू डाऊनवर्ड फोर्स बोल्ट्स आर सब्जेक्टेड टू टेन्साइल फोर्स. मग डाऊनवर्ड फोर्स मुळे जे येतो त्याला काय म्हणते आपण प्रायमरी. मग किती बोल्ट आहेत आपल्याकडे टोटल 1, 2. या बोल्टला मी 1 म्हणतो या बोल्टला मी 2 म्हणतो. ठीक आहे. आता सांगा दोन्ही बोल्ट मधला टेन्साइल फोर्स. दोन्ही बोल्ट मधला टेन्साइल फोर्स किती असणार. हा फोर्स आपण नेहमी दाखवतो. कुठे दाखवते सिजिल दाखवते. इथे दाखवते हा डाऊनवर्ड फोर्स ह्या दोन्ही बोल्ट मध्ये काय होणार इक्वली शेअर होणार. बरोबर. म्हणजेच 1 बोल्ट मधला प्रायमरी 2 बोल्ट मधला प्रायमरी. प्रायमरी म्हणजे डाऊनवर्ड फोर्स मुळे आलेला जो बोल्ट मधला फोर्स असेल म्हणजे आपण प्रायमरी. 1 बोल्ट मधला प्रायमरी आणि 2 बोल्ट मधला प्रायमरी त्या फोर्सची किंमत काय असणार सेम आणि इज इक्वल टू काय येणार पी डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स. पी डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स. आता ही एक वेगळी केस आहे म्हणून मी याला स्टार करून ठेवतो. आपल्या रेग्युलर प्रॉब्लेम पेक्षा ही वेगळी केस आहे म्हणून याला स्टार करून ठेवले की याच्यामध्ये आतापर्यंत सगळे प्रायमरी शेअर असायचे पण या प्रॉब्लेम मध्ये प्रायमरी हा काय आला पाहनो टेन्साइल आला. सो पी डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स. पी फोर्स किती आहे 20 kN म्हणजे 10³. नंबर ऑफ बोल्ट्स टोटल बोल्ट 2 आहेत म्हणजे एका बोल्ट मधला टेन्साइल फोर्स किती आहे 10,000 newton. म्हणजे इथला प्रायमरी टेन्साइल फोर्स जो काय आहे तो किती आहे 10,000 newton एवढा प्रायमरी टेन्साइल फोर्स आहे. आता हे प्रायमरी कुणामुळे आलं
डाउनवर्ड फोर्स मिळालं त्याची किंमत मला मिळाली. आता सेकंडरी कोणामुळे येतो सांगा, सेकंडरी सेकंडरी कोणामुळे येतो? बुक क्या होतो? बर ठीक आहे ठीक आहे ओके लिहू शकतात. मग सेकंडरी फोर्स कशामुळे जनरेट होतो सांगा? रोटेशन मोमेंटमुळे. त्याच्यामुळे हा फोर्स जो असतोय या फोर्सनी जनरेट केलेल्या मोमेंटमुळे. मग आता तुम्ही सांगा हा फोर्स या ब्रॅकेटला क्लॉकवाईज रोटेट करणार का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. जर रोटेट झालं समजा ही बोल्ट तुटलीच असं म्हणा तर हे असं होणार. बघा हा वरचा तुमचा रूफ म्हणजे छत आणि हे तुमचं ब्रॅकेट. हे असं होणार बरोबर आणि हा बोल्ट आणि हा बोल्ट हे दोन बोल्ट हे असं रोटेट होणार बरोबर. रोटेट झाल्यामुळे हे असं छत होणार. मग सांगा मला या मोमेंटमुळे याच्या मोमेंटमुळे हे कुठल्या पॉईंटच्या रोटेट झालं रे? बघा या याला म्हणायचं टिपिंग पॉईंट सी. इथे दिले बघा टिपिंग पॉईंट सी म्हणजे या टिपिंग पॉईंट सी च्या अबाउट हे ब्रॅकेट रोटेट झालं तर हे दोन बोल्ट मध्ये कुठले स्ट्रेस जनरेट झाले रोटेशनमुळे? त्या दोन्ही बोल्ट मध्ये टेन्साइल याचा अर्थ टेन्साइल. मग फेल कुठला झाला, एक नंबर का दोन नंबर? दोन नंबर. का दोन नंबर? जास्त इलॉंगेट झालं. एक नंबर झाला नाही, दोन. हा दोन नंबर जास्त इलॉंगेशन जास्त आहे. ज्याचं इलॉंगेशन जास्त तो पहिला फेल होणार. म्हणजेच इथं दोन नंबरचा बोल्ट हा हा सगळ्यात पहिल्यांदा फेल होणार, दोन नंबरचा बोल्ट. ठीक आहे. म्हणून मी तुला लिहितो सेकंडरी टेन्साइल. आता सेकंडरी टेन्साइल का आलाय ते पण लिहितो. ड्यू टू मोमेंट ऑफ द फोर्स अबाउट टिपिंग पॉइंट सी. सी हा टिपिंग पॉइंट आहे, त्याच्या अबाउट जो मुवमेंट जनरेट झाला त्यामुळे सेकंडरी टेन्साइल फोर्स जनरेट झाला. आता सेकंडरी फोर्सचा फॉर्म्युला मला लिहायचा आहे पण कॅल्क्युलेशन एक नंबरचं करू का दोन नंबरचं करू? दोन नंबरचं. दोन नंबरचं. दोन नंबरचं. का दोन नंबरचं? कारण की दोन नंबर फेल होणार. दोन नंबर फेल झाला ना. क्लिअर. बोल्ट नंबर टू फेल्स फर्स्ट. का पहिला फेल झाला रे हा? कारण की त्याचं इलॉंगेशन काय जास्त आहे. हिअर बोल्ट नंबर टू फेल्स फर्स्ट, देअरफोर इट इज सब्जेक्टेड टू मॅक्सिमम टेन्साइल फोर्स. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टेन्साइल फोर्स आहे म्हणून तो फेल झाला. सांगा सेकंडरीचा फॉर्म्युला. पी टू दोन नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी म्हणजे डबल डॅश. आता दोन नंबरचाच बोल्ट का घ्यायचा आणि तो फेल होणार आहे. सेकंडरी मोमेंट मुळे जो आला त्याला आपण सेकंडरी म्हणतो. फॉर्म्युला सांगायचा पी टू डबल डॅशचा फॉर्म्युला. पी इंटू ई इंटू डिवाइड बाय एल वन स्क्वेअर प्लस एल टू स्क्वेअर. अगोदरच्या प्रत्येक प्रॉब्लेम इथे टू असायचा, टू एल वन स्क्वेअर प्लस टू एल टू स्क्वेअर असायचा. पण मी इथे टू लिहिलेलं नाही. काय रिझन मी टू का लिहिलं नसेल? एक म्हणजे दोनच बोल्ट होते. वन अँड टू दोनच बोल्ट आहे. इथं पण एकच आहे. ठीक आहे. त्यामुळे एक एकच आले. ठीक आहे. समजलं काय एक एक आलं इथे? कारण की इथे दोन बोल्ट आहेत. इथं मी मुद्दा म्हणून लिहितो स्टार करून ओनली टू बोल्ट. हा तुम्हाला कळण्यासाठी दोनच बोल्ट असल्यामुळे इथं टू एल वन स्क्वेअर टू एल टू स्क्वेअरच्या ऐवजी एल वन स्क्वेअर प्लस एल टू स्क्वेअर आला. समजलं सगळ्यांना? आता जरा किमती पुढ करूया. बघा पी पी म्हणजे फोर्स किती आहे? बघा फोर्स पी 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 20 किलो न्यूटन आहे. सो 20 इंटू 10^3 इंटू ई. ई म्हणजे इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी पण फोर्स कुठल्या पॉईंटच्या अबाउट रोटेट होणार आहे? सी. सी पॉईंटच्या अबाउट पासून म्हणजे सी पासून फोर्स पर्यंत डिस्टन्स हे म्हणजे इसेंट्रिसिटी. किती आहे बघा इसेंट्रिसिटी? 550 550.
इन टू यल टू, आता मला सांगा यल टू डिस्टन्स किती आहे, फिगर तुमच्या समोर ठेवलं, यल टू डिस्टन्स सांगायचं, यल टू यल टू कुठने ना माहिती 250 सीजी पासून दोन नंबर सीजी पासून मोमेंट कुठल्या पॉइंटला ऍक्ट व्हायला, इथं सीजीला ऍक्ट व्हायला का सी सीला, सीजीला पासून दोन नंबरचा बोल, सी पासून दोन नंबरचा बोल म्हणजे किती येणार 450 म्हणजे 450. मी तर फक्त पुढे लिहून ठेवतो एल टू इज इक्वल टू 50 + 400 लिहून ठेवले मुद्दा डिवाइड बाय, सांगा एल वन किती घेऊ, एल वन एल वन हा एल वन 50 एक नंबरच्या बोल्ट सीजी पासून डिस्टन्स पन्नास 50² + 450² हे सॉल्व केलं की तुम्हाला सेकंडरी टेन्साईल फोर्स मिळेल. सॉल्व करून सांगा सेकंडरी टेन्साईल किती येते, 20 × 10⁴ × 550 × 450 / 24 × 24.14 × 10⁴. ओके, सो P2" is equal to 24.14 × 10³ न्यूटन. अजून एक कोणतं चेक करा, बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, आता मला सेकंडरी फोर्स पण मिळाला, प्रायमरी फोर्स पण माहित झाला, सेकंडरी फोर्स पण माहित झाला. एक प्रश्न विचारतो, उत्तर द्यायचं, एक प्रश्न विचारतो, सर बोल बा, आलाय असते एक दोन मिनिट, ए बाबा एक दोन मिनिटं झालो मी, मला फक्त मी प्रश्न सांगून जातो, तुम्ही विचार करा दोन मिनिट. प्रश्न काय बघा, कुठली थेरी युज करणार, प्रिन्सिपल टेन्साइल स्ट्रेस, प्रिन्सिपल टेन्साइल स्ट्रेस असं तुझं मत आहे का, टेन्साइल स्ट्रेस रे, दोन्ही पण टेन्साइल स्ट्रेस. ओके, आता मी सांगू काय, मी बोलू, मी कुठलीच थिअरी वापरणार नाही, का वापरणार नाही याचं मागचं कारण तुम्ही सांगा, लक्ष द्या, आपण थिअरी कधी युज करतो, प्रिन्सिपल थिअरी ज्या वेळेला, हे लय महत्त्वाचं आहे, प्रायमरी हा टेन्साईल सेकंडरी शिअर असतो किंवा प्रायमरी शिअर सेकंडरी टेन्साईल असतो, म्हणजे दोन्ही वेगवेगळे असले तर थिअरी, इथं प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही वेगवेगळे आहेत, वेगवेगळे म्हणजे टेन्साईल आणि शिअर आहे, वापरणारच नाही, प्रिन्सिपलचा संबंधच नाहीये, काय म्हणलं समजलं का सगळ्यांना, बरोबर, ज्या वेळेला प्रायमरी शिअर आहे सेकंडरी टेन्साईल आहे, म्हणजे ते दोन्ही वेगवेगळे आहेत ना, शिअर आणि टेन्साईल ऍडिशन होऊ शकत नाही, अगोदरचा टाईप बघा, शिअर आणि शिअर असायचा, ज्या वेळेला शिअर आणि शिअर असायचा मी थेरी कधी वापरत नव्हतो, मी काय करायचो, डायरेक्ट दोघांची ऍडिशन करायचो, रिझॉल्व करायचं आणि ऍडिशन करायचो, पण ज्या वेळेला दोन्ही वेगवेगळे असतात त्यावेळेला थेरी, इथे दोन्ही पण काय आहेत रे, टेन्साईल, म्हणजे दोघांची काय होणार, ऍडिशन होणार, दोन्ही ऍडिशन होणार, ठीक आहे. आता ऍडिशन करण्यासाठी काय करूया आपण, याची FBD ड्रॉ करूया ऍडिशन करण्यासाठी, ठीक आहे, म्हणून मी इथे म्हणतो FBD ऑफ फोर्सेस, FBD ऑफ फोर्सेस, जरा लक्ष द्या ना, मी इथं दाखवतो हे तुमची प्लेट, जरा लक्ष द्या दोन मिनिटं, इथं एक नंबरचा बोल्ट, इथं दोन नंबरचा बोल्ट, हा एक नंबर, हा दोन नंबरचा बोल्ट, आता बघा हा तुमचा फोर्स डाउनवर्ड आहे, प्रायमरी बद्दल बोलालो, हा फोर्स डाउनवर्ड आहे, तर बोल्टनी लावलेले फोर्सेस अपवर्ड असणार का डाउनवर्ड असणार, अपवर्ड, अपवर्ड, बरोबर आहे, इक्विलिब्रियमला जर आणायचं असेल, हा डाउनवर्ड असेल तर बोल्टचे फोर्स कसे येणार, अपवर्ड, त्यामुळे दोन नंबरचा प्रायमरी अपवर्ड आहे, एक नंबरचा प्रायमरी अपवर्ड आहे, इथं प्रायमरी दाखवतो, हा प्रायमरी, ठीक आहे, एक नंबरचा बोल्टचा दोन नंबरचा बोल, समजलं प्रायमरी कसा आला, हा डाऊनवर्ड आहे, हा डाऊनवर्ड, तर इथला काय येणार, अपवर्ड, अपवर्ड. आता दुसरं बघा, सेकंडरी बघा, सेकंडरी
या फोर्सनी सी पॉइंटच्या अबाउट कसा मोमेंट तयार केलाय, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. म्हणजे या दोन बोल्ट मधले जे फोर्सेस असतील सेकंडरी त्यांचा मोमेंट कसा असायला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. बघा या सी पॉइंट पासून दोन नंबरचा फोर्स इथं येणार इथं, बरोबर. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर. इथं दाखवतो बघा, हा सी पॉइंट, हा सी पॉइंट, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे डिस्टन्स. तर फोर्स काय असणार? फोर्स आणि डिस्टन्स एकमेकाला काय असतात? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर. आता याचा मोमेंट, मोमेंट या फोर्सचा क्लॉकवाईज आहे, तर बोल्टच्या फोर्सचा मोमेंट कसा येणार? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे एरोची डायरेक्शन खाली घेऊ का वर घेऊ? वर. वर घेतला तरच तो अँटी क्लॉकवाईज होणार. वर घेतला तरच तो अँटी क्लॉकवाईज होणार. हा तुमचा काय आला? पी टू डबल डॅश. पी टू डबल डॅश. आता एक नंबरच्या बोल्टचं कॅल्क्युलेशन करायचं का दोन नंबरचं? दोनचं. हा सेकंडरी सांगा रिझल्टंट. रिझल्टंट अंडर रूट कसं काढणार? रिझल्टंट सांगा. ऍडिशन करायचं. अरे काय विचार करायला, दोन्ही अपवर्ड आहेत काय? पी टू आणि प्रायमरी प्लस सेकंड. जर एक इन्क्लाइंड म्हणजे एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल असेल तर ते अंडर रूट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर होणार ना. म्हणजे एक एक्स डायरेक्शनचा एक वाय डायरेक्शनचा असेल तर रिझल्टंटला तो फॉर्म्युला येणार. इथं दोन्ही काय आहे? दोन्ही अपवर्ड आहे. मग रिझल्टंट काय येणार? दोघांची ऍडिशन. ऍडिशन येणार. कळलं? सो पी टू डॅश प्लस पी टू डबल डॅश. पी टू डॅशची किंमत किती आहे बघा? 10,000 प्लस पी टू डबल डॅशची किंमत किती आहे बघा? 24.14 × 10^3. सॉल्व्ह करा, तुम्हाला रिझल्टंट फोर्स ऑन बोल्ट टू मिळेल 34.14 × 10^3. हा दोन नंबरचा बोल्टचा रिझल्टंट फोर्स मिळाला. संपला. आता रिझल्टंट फोर्स माहीत झाला. आता स्ट्रेस कुठला असणार सांगा? टेन्सर. टेन्साईल. कारण की प्रायमरी पण टेन्साईल आहे आणि सेकंडरी पण टेन्साईल आहे. सो टेन्साईल फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया डिवाइड बाय एरिया. सांगा कुठल्या बोल्टचं कॅल्क्युलेशन करायला तुम्ही? दोन नंबर फोर्स पी टू डिवाइड बाय एरिया. सांगा किती घेऊ? 5/4. हा समजा तुमचा बोल्ट आहे, तर हा आउटर डायमीटर. कोर डायमीटर फेल कुठून? आउटर डायमीटरला कोर डायमीटर. कोर डायमीटरला म्हणजे काय येणार? 5/4 d. किमती पुट करू. परमिसिबल टेन्साईल तुम्हाला दिलाय. परमिसिबल टेन्साईल दिलाय. परमिसिबल टेन्साईल किती आहे? 75. 75 इज इक्वल टू पी टू 34.14 × 10^3 डिवाइड बाय 5/4 डीसी स्क्वेअर. डीसी स्क्वेअरला इकडे घ्या, 75 इकडे घ्या. सॉल्व करा, तुम्हाला डीसी मिळेल. बरोबर आहे. 24.07 म्हणजे किती येऊ? 25. सॉरी जरा जरा थांबा. हे डीसी आहे. कोर आहे. सॉरी आउटर शोधायचं आहे. आता आउटर डायमीटरचं रिलेशन सांगा. 0.82 सो डीसीची किंमत आहे 24.07. सॉल्व्ह करा, डी मिळेल 29.36. 29.36 mm म्हणजेच 30. म्हणजेच किती बोल्ट सिलेक्ट करू सगळा? देअर फोर m 30
बोल्ट सिलेक्टेड जे मला यम 30 बोल्ट सिलेक्ट करायला पाहिजे तर हे ब्रैकेट इक्विलिब्रियमला राहणार, तर हे ब्रैकेट इक्विलिब्रियमला राहणार. प्रॉब्लेम अवघड होता का सोपा होता रे? सोपा होता. मला सोडवाय दिला असता तर किती जणांचं चुकलं असतं खरं खरं सांगायचं? चुकलं असतं सांगतो काय चुकलं असतं ते सांगतो. आपल्याला काय फसवय लागले आता हे आपण बघतच नाही. इथं प्रायमरी आणि सेकंडरी टेन्साईल काय शिअर आहे, हे दोन्ही टेन्साईल असेल तर प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी वापरायची नाही. दोन्ही शिअर असेल तर प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी वापरायची नाही. प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी कधी वापरायची? एक टेन्साईल एक शिअर किंवा एक बेंडिंग एक शिअर वेगवेगळे पाहिजे तर थिअरी येणार. ठीक आहे, प्रायमरी टेन्साईल नेहमीचा फॉर्म्युला वापरला, सेकंडरी टेन्साईल नेहमीचाच फॉर्म्युला वापरला, फक्त दोन बोल्ट असल्यामुळे 2L1² 2L2² आलं नाही, फक्त L1² + L2² आलं किमती मिळवल्या. त्यानंतर रिझल्टंट कसा काढला हे पण महत्वाचं आहे, की FBD ले महत्वाचं आहे हे काढणं. काय प्रायमरी हा फोर्स डाऊनवर्ड आहे, हा फोर्स डाऊनवर्ड, तर या बोल्ट मध्ये जनरेट झालेला फोर्स कसा येणार? अपवर्ड. तो इथे दाखवला. त्यानंतर सेकंडरी मोमेंट मुळे आला ना, हा मोमेंट सीच्या क्लॉक वाईज आहे, क्लॉक वाईज, तर बोल्ट मधला फोर्सचा मोमेंट कसा यायला पाहिजे? अँटी क्लॉक वाईज यायला पाहिजे. मग हा डिस्टन्स आहे, डिस्टन्सला फोर्स मी काय घेतला? परपेंडिक्युलर. डिस्टन्सला फोर्स काय परपेंडिक्युलर, अँटी क्लॉक वाईज पाहिजे म्हणजे अपवर्ड. आता दोघांची डायरेक्शन एकच आली, अपवर्ड झाली. इन्क्लाइंड आला असता तर रिझॉल्व्ह केला असता, दोघं पण अपवर्ड आले म्हणून डायरेक्ट ऍडिशनच केली, रिझल्टंट मिळाला. रिझल्टंट काय केलं? स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया, मध्ये फोर्स दिला तुम्हाला एरिया मिळाला, एरिया म्हणजे डीसी मिळाला, डीसी वरनं डी मिळाला आणि डी वरनं मी बोल्ट सिलेक्ट केला. याच्यामध्ये डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मी पुढे लगेच अजून एक प्रॉब्लेम कंटिन्यू करणार आहे. लगेच? ओके, यस, लगेच कंटिन्यू करणार आहे. तो पण लय सोपा आहे. नाही चला, मी लगेच एक प्रॉब्लेम घेणार आहे बाळांनो, पूर्ण प्रॉब्लेम मी सोडवणार नाही, प्रॉब्लेम पूर्ण तुम्हाला सोडवायचा आहे. काय करायचं आहे ते मी सांगणार आहे. 21 नंबरचा प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 21, पेज नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 21, पेज नंबर 7. मी जरा फिगर ड्रॉ करतोय. ठीक आहे बघा, प्रॉब्लेम नंबर 21, पेज नंबर 7. मी जरा प्रॉब्लेम वाचतो. काय म्हणले बघा, द कास्ट आयन ब्रॅकेट, हे कास्ट आयनचं ब्रॅकेट आहे, इज सपोर्टेड ऑन अ ट्रान्समिशन शाफ्ट. हा शाफ्ट आहे, हा शाफ्ट, ठीक आहे, याच्यावर सपोर्ट केले. अँड द पुली, ही पुली आहे, म्हणजे तुम्ही साईड व्ह्यू न बघितलं तरी सर्क्युलर आहे, सर्क्युलर. इट इज फिक्स टू अ स्टील स्ट्रक्चर, आणि हे एका स्टील स्ट्रक्चरला फिक्स केलंय. बाय मीन्स ऑफ 4 बोल्ट्स, महत्वाचं एकदम, बाय मीन्स ऑफ 4 बोल्ट्स, म्हणजे इथं दिसताना एकच बोल्ट दिसतोय, या बाजूला एक आहे आणि याच्या पलीकडच्या बाजूला एक आहे, इथं एक आहे याच्या पलीकडच्या बाजूला एक आहे, म्हणजे बीच्या ठिकाणी किती बोल्ट असणार? 2. एच्या ठिकाणी किती बोल्ट असणार? 2. टोटल 4 बोल्ट आहे. ठीक आहे, पुढे बघा. देर आर 2 बोल्ट ऍट ए, ते सांगताना पुढे वाक्य वापरलेच, एच्या ठिकाणी 2 बोल्ट आहेत अँड 2 वोल्ट्स ऍट बी, हे एकाच ठिकाणी नाही आहेत, ते पलीकडच्या बाजूला एक आहे, त्याच्या पलीकडच्या बाजूला एक आहे, म्हणजे एच्या ठिकाणी 2 आहेत, बीच्या ठिकाणी 2 बोल्ट आहेत. द टेन्शन इन द स्लॅक अँड टाईट साइड्स ऑफ द बेल्ट आर, आता ही जी पुली आहे की नाही, ही बाजूला दाखवतो, हीच पुली आहे, ही पुली, त्या पुलीला एक टाईट साईड आहे, एक स्लॅक साईड आहे, टाईट साईड T1, स्लॅक साईड T2. ठीक आहे, किती दिले बघा, टाईट साईडचं टेन्शन दिले 5 kN, स्लॅक साईडचं टेन्शन दिले 10 kN. ठीक आहे, 5 kN, 10 kN,
ह्या पुलीवरचे फोर्सेस आहे ना हे. पुढे बघा रिस्पेक्टिव्हली द बेल्ट टेन्शन ऍक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. दोन्ही बेल्ट टेन्शन डाऊनवर्ड आहे. द डिस्टन्सेस आर एल टू इज इक्वल टू 50, एल वन इज इक्वल टू L1 is equal to 50, L2 is equal to 150, and L is equal to 200. ठीक आहे. पुढे काय म्हणले, द मॅक्सिमम परमिसिबल टेन्साइल स्ट्रेस, म्हणजे सिग्मा टी परमिसिबलची किंमत दिली आहे, किती आहे बघा, 60 N/mm², डिटरमाइन द साईज ऑफ बोल्ट्स, मी पूर्ण प्रॉब्लेम सोडवणार नाही आहे, पण या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं ते सगळं सांगणार आहे. ठीक आहे, फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं, फक्त कॅल्क्युलेशन. बघा सगळ्यात पहिल्यांदा हा पी फोर्स किती असणार सांगा. हा पी फोर्स दिलेला नाही आहे. हा पी फोर्स म्हणजे या सेंटरला ऍक्ट होणारा डाऊनवर्ड फोर्स, सेंटरला. हा पी फोर्स म्हणजे आपण काय करणार, हे दोन फोर्सची काय असणार, ऍडिशन असणार. ठीक आहे, म्हणून मी दिलतो P इज इक्वल टू काय ना, T1 + T2, म्हणजे हा जो फोर्स आहे तो या दोघांची ऍडिशन येतं पी, असा ह्या दोघांची ऍडिशन येणार इथं सेंटरला, T1 + T2. सो 5 + 10 = 15 kN. सगळ्यात महत्वाचं हा इथला सेंटरचा पी फोर्स इथं T1 + T2 म्हणजे 15 आला. सगळ्यांना समजलं पी ची किंमत. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये समजा हे ब्रॅकेट जर फेल झालं असं म्हणा, ब्रॅकेट फेल झालं म्हणजे हे बोल्ट तुटले, तर कसे तुटतील जरा सांगा रे. त्यात प्रायमरी आणि सेकंडरी कुठले कुठले फोर्सेस असणार, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी टेन्साईल, आणि सेकंडरी डाउनलोड होणार, म्हणजे पी डाउनलोड होणार, त्यामुळे इकडून म्हणजे बी बी पहिला इलॉन्गेट होणार. मी जरा सांगतो प्रायमरी फोर्स कुणामुळे येतो. प्रायमरी बोल्ट मधला प्रायमरी फोर्स कुणामुळे येतो, सेकंडरी. या डाऊनवर्ड फोर्स मुळे जो येतो तो प्रायमरी. आता एक प्रश्न आहे बघा जरा लक्ष, हे जरा बाजूला करतो. हे समजा ते ब्रॅकेट आहे, हे ब्रॅकेट आहे, आणि मी इथं मध्ये बोल्ट लावला, असा बोल्ट, असं बोल्ट लावला. हे ब्रॅकेट जे आहे ते मी असं ठेवले इथं या प्लॅटफॉर्मवरती आहे. मला सांगा या बोल्ट मध्ये, या बोल्ट मध्ये, या ब्रॅकेटवर मी इथं फोर्स लावला, इथं फोर्स लावला, या बोल्ट मध्ये काय फोर्स येईल वगैरे, इथं फोर्स लावला असं डाऊनवर्ड काय येणार नाही सांगा, काय येणार नाही. डाऊनवर्ड फोर्स लावला, इथं डाऊनवर्ड फोर्स लावला, तर या बोल्ट मध्ये काय फोर्स येईल, येणार नाही. कारण बघा हा बोल्ट काढून टाकतो मी. आता फोर्स लावा, कुठे गेला फोर्स, सगळा फोर्स गेला या प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्म वरती. हा या मधल्या बोल्ट मध्ये आला, या मधल्या बोल्ट मध्ये त्याचा काही संबंध नाही. बोल्ट फक्त काय केलं, येणार या दोघांना धरायचं काम केले. त्यामुळे बघा सपोर्ट खाली असल्यामुळे, सपोर्ट खाली असल्यामुळे हा जो फोर्स तुम्ही सीजीला लावला, इथं सीजीला घेतला, तर तो बोल्ट मध्ये येत नाही, तर तो कुणाकडे जातोय, या खालच्या प्लॅटफॉर्म वरती जातोय. ह्या बोल्ट मध्ये फोर्स येत नाही, याचा अर्थ या प्रॉब्लेम मध्ये प्रायमरी फोर्स नाही. हा जो सगळा फोर्स आहे तो गेला प्लॅटफॉर्म वरती, बोल्ट मध्ये आलाच नाही. ठीक आहे, म्हणून मी ते स्टार करून लिहितो. हियर इन दिस केस देअर इज no primary force because all the load on the bracket is taken by kuni getla ba no bracket var ta sagla load kon ghar is taken by platform sagla platform var ti load gela ha sagla load platform var ala ya बोल्ट मध्ये प्रायमरी फोर्स झाला नाही. अंडरलाईन करतो, नो प्रायमरी फोर्स, प्रायमरी नाहीच. आता प्रायमरी नाही हे कळलं. आता सेकंडरी आहे, आता सेकंडरी बद्दल तुम्ही सांगायचं.
सेकंडरी बद्दल सांगा बघानो, सेकंडरी कुठला असणार? सेकंडरी कुणामुळे येणार? मोमेंट मोमेंट हा मोमेंट मोमेंट जनरेट केलं तर हे काय होणार सांगतो, कसं होणार दाखवतो. बी हे बघा हा तुमचा प्लॅटफॉर्म, हे असं रोटेट होईल. बरोबर, असं रोटेट होईल तर फोर्स आहे. रोटेट झालं तर हे दोन बोल्ट काय होणार? इलॉन्गेट झालं म्हणजे या सी पॉइंटच्या अबाउट इलॉन्गेट झालं. या पॉइंटला म्हणतो मी सी, सी पॉइंटच्या अबाउट इलॉन्गेट झालं तर यातला कुठला बोल्ट तुटणार? बी 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 बोल्ट. ठीक आहे, हे पण लय महत्वाचं आहे. बोल्ट बी फेल्स फर्स्ट, बरोबर. म्हणून सेकंडरी फोर्स कुठल्या बोल्ट मधला? बी बोल्ट मधला. सेकंडरी म्हणजे डबल डॅश. बी बोल्ट मधला सेकंडरी फोर्स कसा काढणार? फॉर्म्युला किमती जरा मी पुट करतो फक्त, किमती कॅल्क्युलेशन तुम्ही नंतर करा घरी. पी किती आले बघा, 15 इंटू 10 रेस टू 3 इंटू ई, ई सांगा किती घेऊ? पी ची किंमत लिहिली ई, या सी पॉइंट पासून जे ज्या पॉइंटला आपण रोटेट होणार त्या पॉइंट पासून ह्या फोर्स पर्यंत डिस्टन्स म्हणजे किती? 200. आरबी सांगा, आरबी आरबी म्हणजे या सी पॉइंट पासून बी पर्यंत डिस्टन्स प्लस 2 इंटू आरबी सांगा आता. आरबी सॉरी आरबी लिहिलाय, आर ए सांगा, आर ए 50 ओव्हर 200 इंटू 150. थांबा, माझ्याकडनं चुकले माझ्याकडनं. इथं पी लिहिलाय, ई लिहिलाय, आरबी लिहायचं राहिला. आरबी लिहायचं राहिला डिवाइड बाय 2 इंटू आरबी स्क्वेअर प्लस 2 इंटू आर ए स्क्वेअर. आर ए किती आहे बघा? 50. हे काय तर सॉल्व्ह करून तुम्हाला उत्तर मिळेल, काहीतरी उत्तर मिळेल. हे उत्तर मिळाल्यानंतर मला सांगा इथं प्रायमरी काय आहे का रे? प्रायमरी नाही, सेकंडरी कुठला आहे? सेकंडरी टेन्साइल टेन्साइल आहे. मग रिझल्टंट काढायची गरज आहे का? नाही. का सांगा? कारण की प्रायमरी नाही आहे, एकच आहे. मग याच्या पुढची स्टेप काय असणार सांगा? याच्या पुढची स्टेप टेन्साइल स्ट्रेस इज इक्वल टू सिग्मा टी इज इक्वल टू काय ना? फोर्स डिवाइड बाय एरिया. बी बोल्ट मधला फोर्स म्हणजे पीबी डबल डॅश, कारण की इथं फक्त एकच आहे. डिवाइड बाय एरिया पाय बाय 4 डी सी स्क्वेअर. सिग्मा टी ची किंमत तुम्हाला दिली आहे, सॉल्व्ह करा की तुम्हाला काय मिळणार? डी सी. डी सी मिळालं की काय मिळणार? डी. डी मिळालं की प्रॉब्लेम संपला. समजलं? हे लय महत्वाचं आहे. प्रायमरी फोर्सच नाही, सेकंडरी टेन्साइल आहे, त्यामुळे रिझल्टंट काढतच बसायचं नाही. हेच रिझल्टंट डायरेक्ट डायरेक्ट त्याची किंमत टाकायची तर स्ट्रेस मध्ये. आता याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा. ह्या प्रॉब्लेम मध्ये डाऊट असेल तर विचारा.